ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आयकॉन को दबाना बिल्कुल मत भूलो। दमदार खेल आतापर्यंत आगासन संघाने केलाय या स्पर्धेमध्ये, एक चांगली मैच। या वेला केजू साठी हा बॉल ऑन साइड ला टर्न केलाय, बैकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील चार, चौकार। खूप चांगला स्ट्रोक केजू मुंडेच्या बॅट मधून मध्ये असेल, कारण एक मोठा चौकार ठोकलाय केजू मुंडेने, रन झाले 16। हा बॉल टॉप एज घेत जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, तिथे फिल्डर नाही, बॅक टू बॅक दुसरा चौकार येईल केजू मुंडेच्या बॅट मधून, ही इज ऑन फायर नाव। संख्येला अंकुश लागला होता, आता मात्र कुठेतरी वाचा फोडतोय। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवर पीच झाला असा निर्णय येतो अंपायरचा, परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर वेगळं चित्र, तोपर्यंत ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक रन मिळेल। थोडासा नाराज आहे केतन, कव्हरच्या फिल्डरवर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक मिळाली, एक लेग बायची मिळाली, असे दोन रन ऍड होतात। फिल्डर होता कव्हर्सला किरण, आणि किरणवर नाराज झालाय, कारण भाऊ आहे किरण माथरे। रन मिळतील दोन, लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होतील टीमच्या, टोटलमध्ये रन झालेत 22। हे थोडेसे शांत चेहरे मगाशी खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळाले होते, परंतु दोन चौकार आल्यानंतर त्यांनी देखील प्रोत्साहन दिले केजू मुंडेला, हे महत्त्वाचं आहे, प्रमोट करत असताना प्रोत्साहन देणं आपल्या खेळाडूला। चांगली बॉलिंग तेवढाच चांगला स्ट्रोक, अक्षरशः खोदून काढलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीपमध्ये फिल्डर आहे जीत भोईर, तोपर्यंत एक रन इथे ऍड होईल केजू मुंडेच्या खात्यामध्ये। 7 बॉलमध्ये 11 रनवर तो खेळतोय, 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन आहेत स्कोरबोर्डवर, 4 विकेट गमावलेत, 7.67 सरासरीने प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली तर रन होतील 38, परंतु ये दिल मांगे मोर असं नेहमीच म्हटलं जातं, आणि आता इथून कमीत कमी 50 पोहोचण्याचा प्रयत्न आगासन संघाने करावा, हीच अपेक्षा प्रेक्षक करत असतील। परंतु नाण्याची दुसरी बाजू जर पाहिली तर वाकळण संघाला आता मात्र रोखायचं आहे आगासन संघाला, पाहूया काय घडेल काय बिघडेल। तत्पूर्वी जाऊया चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे, एक चांगलं संगीत घेऊन येतील। थँक्यू हो चंद्रकांत फुटाणे, हांच डीजे। तर पहिल्या षटकात केतन मात्रेंनी 4 धावा देत असताना 2 गडी बाद केले, जीत भोईर 7 धावा 2 गडी बाद, दोन त्यांचे महत्त्वाचे अष्टपैलू क्लासिक प्लेयर्स आहेत, त्या दोघांनी 2-2 विकेट्स काढलेत। केतननी दुसऱ्याच पहिल्यामध्ये 12 धावा 2 षटकं, 1 एकंदरीत 16 धावा देत असताना 2 गडी बाद केले। चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंगमुळेच आपण बघतोय समोरच्या संघाला पावर प्ले इन्क्लुडिंग अजून एक षटक, असं 23च धावा बघायला मिळाले, मात्र या 23 धावा करण्यासाठी 4 मोहरे या ठिकाणी मोजावे लागले, ती एक थोडीशी चिंतेची बाब असू शकते। सरासरीवर लक्ष घातलं तर आपण बघतोय हे 3 षटकानंतर 23 धावा आहेत, एकंदरीत 7.5 रुपयांनी सरासरी अजूनही मैदानावर, 2 षटकांचा काही बाकी आहे आणि जबाबदारी फार मोठी असेल तिथे केजू मुंडे यांची आणि मोनीश मुंडे यांची, आणि ते कुठल्या पद्धतीने एक टार्गेट देत आहेत। बॉलिंग स्ट्रेंथ आहे पण धावा पण तेवढेच हवेत फाईट करायचे असेल तर। वळू आपण कुणालकडे, 23 रन 4 विकेट गमावले, 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय, चौथं षटक आमच्या मुख्य व्यासपीठ एनकडून आता बॉलिंग केली जाईल आणि बॉलिंग माफ करायला अविनाश। अविनाशच्या हातामध्ये इथे बॉल सोपवण्यात आलाय, पाहूया अविनाशवर कशा पद्धतीने तुटून पडतोय केजू मुंडे, जो आक्रमक आतापर्यंत त्याने खेळ केलाय, 7 बॉलमध्ये 11 रन। लोअर फुलटोस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, पहा किती फास्ट हा बॉल निघतोय बॅटमधून, बॉल जातोय सीमा पार, मिडविकेटला भेदून चौकार।
अविनाशच्या विरुद्ध पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दुसरा बॉल हवेत, दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा येतोय षटकार. केजू मुंडे ही इज ऑन फायर नाउ. लाजवाब खेळ करत असताना मनगटातली ताकद झोकून देतोय केजू मुंडे. त्यासाठी मी एवढंच म्हणेन, ज्याच्या मनगटात वेळ सुद्धा बदलण्याची क्षमता असते तो बंद पडणाऱ्या घड्याळांवर कधीच अवलंबून राहत नाही. बॉलिंग केली, कौतुक व्हायला पाहिजे निशांत इलेव्हन वाकडेंचं देखील. पहिल्या तीन ओव्हर मध्ये चांगला खेळ आणि आता बॉल जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आउट ऑफ द पार्क. यूज इट सिक्स बाय केजू मुंडे. आणखीन एक मोठा धमाका, बॉल जातोय सीमा पार. परिश्रमाने इनिंग इथे पेश करत असताना केजू मुंडे आणखीन एक दमदार षटकार. चार ओव्हरचा खेळ आता संपतोय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर मागच्या मॅच मध्ये जेवढे रन केले होते आगासन संघाने तेवढे रन झालेले आहे स्कोर बोर्डवर. 48 विकेट गमावले चार. क्रिकेट फुलटोस बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. केजू मुंडेच्या बॅट मधून धमाका, बॉल सीमा पार, रन्स मिळतील सहा. षटकार, सलग तीन षटकार केजू मुंडेच्या बॅट मधून. तिथून पार्टनरशिप पहा किती चांगली बिल्ड झालीय. आणखीन एक चांगला बॉल, त्याला अक्षरशः खोदून काढलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहे, केजूची एक रन पूर्ण. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आणि दुसरी रन देखील इथे कंप्लीट होते. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो.